सत्यजीत तांबे, युवक काँग्रेसला लाभलेलं एक खमक नेतृत्व, संघर्षातून संघटन वाढवणारं एक लढवय्या व्यक्तिमत्व। आज याच बळावर राज्यात युवक काँग्रेस उभारी आणि भरारी घेत आहे। विषय आंदोलनाचा असेल अथवा प्रश्न पाठपुराव्याचा, सत्यजीत तांबे हे नाव चर्चेत राहतं। कुणी लहान नाही, कुणी मोठं नाही, कुठला गट नाही, कुठला तट नाही, काँग्रेसचा विचार हेच ध्येय आणि तेच उद्दिष्ट। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची हीच धारणा। म्हणूनच आज कार्यकर्त्यांचा काफिला तयार झाला। पक्षाच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचं नेतृत्व आणि काँग्रेसची भूमिका जनमानसात रुजवण्याचे अथक प्रयत्न आज दिसत आहेत ते यामुळेच। कार्यपद्धतीचं म्हणाल तर जमिनीवर पाय आणि आकाशाला गवसणी घालण्याची सत्यजीत तांबे यांची धमक, चतुर आणि मुत्सद्दी राजकारणी, उत्तम संघटन कौशल्य, नेता कमी आणि मित्र जास्त वाटावा असा कार्यकर्त्यांचा अनुभव, राजकीय सामाजिक परिस्थितीचा अभ्यास, नेमकी भूमिका, वरिष्ठ पातळीवर असणारं वजन, यामुळे सत्यजीत तांबे यांचं नेतृत्व आश्वासक आणि प्रभावी ठरतंय। आणि असं असलं तरी कुठलाही बडेजाव नाही, आपण कोणीतरी आहोत अशी डोक्यात हवा नाही, मिळालेलं पद युवकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, यावर सत्यजीत तांबे यांची श्रद्धा। आणि म्हणूनच आज त्यांच्याकडून नेमकं कार्य घडतंय, पक्षाला अपेक्षित आउटपुट मिळतंय। आणि इकडं सत्यजीत तांबे यांची आश्वासक आणि दमदार वाटचाल सुरूच आहे। सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसची निवडणूक मोठ्या मतांनी जिंकली। पक्षाबरोबर जनमानसातही त्यांची तितकीच विश्वासार्हता। अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची 2 टर्म सेवा, तर विधानसभा निवडणुकीतूनही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली। लढायचंय ना, मग सर्वात पुढे, असा सत्यजीत तांबे यांचा खाक्या। निवडणूक काळात त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला। प्रभावी वक्तृत्व शैली आपली जादू दाखवून गेली। कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करण्यात सत्यजीत तांबे यशस्वी झाले। अनेक उमेदवारांच्या विजयात त्यांचं मोठं योगदान राहिलं। सत्यजीत तांबे यांचा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून महत्वाचा रोल राहिला तो राज्यातील सत्तांतराच्या दरम्यान। भाजपाला रोखायचं असेल तर आघाडी आवश्यक आहे असा मुद्दा सत्यजीत तांबे यांनी श्रेष्ठींना पटवून दिला। त्यांचं मन वळवण्याची यशस्वी भूमिका सत्यजीत तांबे यांनी निभावली। बाकी भाजपा विरोधासाठी सत्यजीत तांबे आणि त्यांची टीम ही कायमच रस्त्यावर उतरलेली असते। इंधनाच्या भडकलेल्या किमती, केंद्राचा शेतकऱ्यावरील अन्याय, महागाईचा भस्मासूर, वाढती बेरोजगारी, याविरुद्ध सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवक काँग्रेसने आक्रमक आंदोलनं केली। सत्यजीत तांबे यांच्या कार्याचाच आढावा घ्यायचा म्हटलं तर प्रकर्षानं दिसून येतो तो जनसंघर्ष यात्रेतील सहभाग। जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा झाला। या दरम्यान सर्व समाज घटकांशी त्यांनी संवाद साधला, समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला। तरुणाईचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन सत्यजीत दादा यांनी कायमच डोळ्यासमोर ठेवला। याचाच भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवरच्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी करून दाखवल्या। या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक झालं। युवती वर्गाच्या क्षमता अधिक व्यापक झाल्या पाहिजेत, त्यांच्या न्याय्य हक्काचं गांभीर्य समाजाला उमगलं पाहिजे, यासाठी सत्यजीत दादांनी आधी आबादी पुरा हक हे आगळं वेगळं अभियान महाराष्ट्रभर राबवलं। मोठ्या प्रमाणात या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। सोच से सोच की लढाई, चलो पंचायत चलो वॉर्ड असे कार्यक्रम हाती घेऊन
पक्षाचं काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात सत्यजीत तांबे यांचं नेतृत्व प्रभावी ठरलं. युवा मंथन या माध्यमातून विचारवंत अभ्यासक यांना विशेष व्यासपीठावर निमंत्रित करत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. सत्यजित दादा यांच्या संकल्पनेतून सुपर 60 असा निर्धार करण्यात आला. 60 विधानसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसनं प्रचारात मुसंडी मारली. यातील 44 ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना यश देखील मिळालं. प्रत्येकानं बोलतं व्हायला पाहिजे, व्यक्त होणं गरजेचं आहे. या विचारातून यंग इंडिया के बोल हा उपक्रम हाती घेत वक्तृत्व गुणांच्या विकासासाठी एक व्यासपीठ सत्यजित दादांनी मिळवून दिलं. अशा समाजाभिमुख कार्याची खरं म्हणजे मोठी यादीच इथं मांडता येईल. अर्थात परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल, समाजाला आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्याची भूमिका पाहायला मिळते. एक तळमळ, पक्षावरची निष्ठा, दुसरीकडं अन्यायाविरुद्धची चीड आणि संताप, त्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका, अशी सत्यजित तांबे यांची वाटचाल दिसते. म्हटलं तर सत्यजित तांबे हे नामदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे. आजूबाजूला राजकीय वातावरणाचा माहोल, पण सत्यजित तांबे यांचा विश्वास आणि भरोसा राहिला तो स्वकर्तृत्वावर. सत्यजित दादा असं भरोशाचं नाव निर्माण झालं ते याच आत्मविश्वासात. राजकारणात पदं मिळतात, पण सवाल असतो तो त्या पदाला न्याय देण्याचा. इथे सत्यजित दादांनी आपल्या मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावी कामगिरी केलेली दिसते. उज्ज्वल राजकीय भवितव्याचा हा प्रवास मानला जातोय. काँग्रेसनं आपल्या बदलत्या धोरणात युवा वर्ग केंद्रस्थानी ठेवलाय. या आघाडीवर सत्यजित तांबे यांनी युवकांचं मोठं संघटन राज्यात उभारण्याकामी दिलेलं योगदान चर्चेत आहे. आज मोठा निर्धार घेऊन सत्यजित दादा अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचून युवक काँग्रेसची मजबूत टीम तयार करतायत. याला मिळणारा प्रतिसाद, सत्यजित तांबे यांचा विश्वास अधिक वाढवतोय. सत्यजित दादा सिर्फ नाम ही काफी है, ही छबी तयार झाली ती त्यांच्या कर्तृत्वातून. नेता लढाऊ बाण्याचा मिळाला की सैन्यही आक्रमक होतं. आज युवक काँग्रेसमध्ये जोश निर्माण करण्यात सत्यजित दादा यांचे नेतृत्व गुण दिसून येतात. संघटनेत सामर्थ्य निर्माण करताना त्यांनी कार्य करणाऱ्याला संधी दिली. सामान्यातील सामान्य कार्यकर्ताही आज युवक काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसतोय. केवळ कोणाला राजकारणात आणण्याचा हा प्रयत्न नाही, तर युवकांचा विकास, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देण्याचं विजन सत्यजित दादांकडे दिसून येत. युवकांच्या प्रश्नी झगडणारा, पाठपुरावा करणारा, त्यांच्या भवितव्याची काळजी वाहणारा युवा नेता अशी देखील सत्यजित तांबे यांची कार्यपद्धती राहिली. सर्व समाज घटकांना सोबत घेताना कार्यकर्त्यांच्या मदतीला तत्पर असं सत्यजित तांबे यांचं व्यक्तिमत्व समोर आलं. एकूणच वाटचाल पाहिली म्हणजे निर्धार आणि धडाडी म्हणजेच सत्यजित दादा अशी प्रत्येकाची खात्री पडते. त्यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस भक्कमपणे उभी राहते. सत्यजित दादांच्या अविरत कार्याला आमच्या शुभेच्छा.